शिक्षणाचं पवित्र काम करणारे शिक्षकच जर भर सभेत असं वागायला लागले तर आदर्श कोणाचा घ्यायचा हे उमगल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत या दोषी शिक्षकांना धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. जिल्हा शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेचे जोरदार पडसाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उमटलेत. प्राथमिक शिक्षकांचा गोंधळ, हाणामाऱ्या, शिव्यांच्या लाखोळींचा परिणाम, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर धोका निर्माण झालाय. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होते. अधिकारी कर्मचारी खुर्च्या उडवत असल्याची भावना शिक्षण समितीच्या सदस्यांची झालीय. यामुळे सर्वसाधारण सभेच्या चित्रीकरणाची फीत मागून ती तपासण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत झालाय. सर्वसाधारण सभेत हाणामाऱ्या करणाऱ्या शिक्षकांचे फोटो, व्हिडिओ चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. हे चित्रीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बनवडे, अध्यक्ष मंजुषा गुंड, स्वतः उपाध्यक्ष, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षण समितीचे सदस्य हे तपासणार आहेत. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांच्या शाळांमधील गुणवत्ता, शाळा ISO झाली की नाही, शाळेतील शिक्षकांचे वर्तन, संबंधित शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांचे आणि त्या त्या गावातील ग्रामस्थांचे मत, शाळेचा परिसर, शाळेसाठी लोकसहभागातून त्या शिक्षकाने कोणते कार्यक्रम राबवले, या सर्व गोष्टी पाहण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित गुणवान शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जी सभा झाली त्याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे. खरंच खूप अनुचित प्रकार जो आहे तो घडलेला आहे. आमचे शिक्षक जे मंडळी जे आहेत, आपले जे मुलं जे आहेत, ते आदर्श घडवण्याचं काम जे आहे ते आमचे शिक्षक वर्ग करत असतात आणि त्यांच्याकडनं हे वर्तन जे आहे ते झालेलं आहे. अतिशय चुकीचं प्रकारचं वर्तन जे आहे ते या माध्यमातून त्यांच्याकडनं झालेलं आहे. आम्ही या संदर्भात जे सगळी जो झालेला प्रकार आहे त्याचं व्हिडिओ चित्रीकरण जे आहे ते पण मागवलेलं आहे. कारण की आपण पाहतोय आपल्या आता बऱ्याचशा शाळा ज्या आहेत ते ISO झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या शिक्षकांचा खूप मोठा सहयोग जो आहे तो आहे. आपले जे विद्यार्थ्यांची जी संख्या जी आहे ती कमी होत चाललेली आहे, पण आपण जे हे जे वेगवेगळे प्रयोग जे आहे हे शिक्षकांच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून करत असतो. त्याच्यामध्ये आपले जे मुलं जे आहेत, जे गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. या माध्यमातून आपले जे विद्यार्थी जे आहेत ते कसे आपले जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जास्त त्यांचा कल होईल, कसे आपले शिक्षक, कसे आपले विद्यार्थी वाढतील हे या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे पाहत असतो. आणि हे जे आता शिक्षकांनी हा जो गोंधळ घातलेला आहे हा आदर्श जो आहे तो आपल्या जनतेपुढं जातो आहे, मुलांपुढं जातो आहे. कारण की मुलं जे आहेत ते अनुकरणीय जे आहेत ते मुलं जे असतात ते असतात. जसे मोठे करतात तसे जे आहे ते मुलं करत असतात. तर हे असं जो प्रकार जो आहे तो भविष्यात घडू नये या संदर्भात सुद्धा आम्ही तीव्र स्वरूपाचे पावलं जे आहेत ते उचललेले आहेत. जेवढ्या ज्या शिक्षकांनी ह्याच्यामध्ये जे सहभाग घेतलेला आहे आम्ही त्यांच्या शाळा पण तपासतो आहे. फक्त गोंधळ न घालता ह्या शिक्षकांनी शाळा कशा प्रकारे चांगल्या केल्या आहे, ISO केलेलं आहे की नाही याचं मूल्यमापन सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून करण्याच्या सूचना ज्या आहेत ते खाली शिक्षणाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. 600 कोटी रुपयांची ठेव असणाऱ्या बँकेची सर्वसाधारण सभा दरवर्षी 2000 कोटीची उलाढाल करणाऱ्या साखर कारखान्याच्या सभेपेक्षा वाईट होत असल्याबाबत शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 5 सप्टेंबरला गुणवान शिक्षकांना पारितोषिकी देण्यात येते. त्या दिवशी शिक्षकांचे गोडवे गायले जातात. सर्वसाधारण सभेतील प्रकार लाजीरवाणा असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. काल जे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षकांची जे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्या सभेमध्ये जे शिक्षकांनी गोंधळ घातला तो अतिशय मीडिया पेपरवरती एक वाईट प्रकार आमच्या सर्वांच्या निदर्शनास आला. खरं तर शिक्षक हा एक लहान मुलांना घडवणारा गुरु असतो आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा जनतेची असते आणि त्यांच्याकडून असं वर्तन करणं ही अतिशय जिल्हा परिषदचं नावलौकिक खराब करण्याची पद्धत खऱ्या अर्थाने सुरू झाली. आमची एवढीच इच्छा होती की मी कालही बोललो की एखाद्या सहकारी साखर कारखान्यामध्ये 10-10-20 हजार सभासद असतात, ते अडाणी समाजातले शेतकरी बांधव असतात आणि एखाद्या कारखान्याचा टर्नओव्हर 1000 कोटीवरती असतो, त्याची त्या ठिकाणी अनेक पक्षाचे राजकीय नेते असतात, त्याच्यामध्ये
अनेक मोठा आर्थिक व्यवहार असतो, त्याच्या त्या आर्थिक व्यवहारामध्ये कधी सर्वसाधारण शेतकरी हा एवढा प्रमाणात गोंधळ घालत नाही. इथं फार मोठा आर्थिक व्यवहार असतो, त्या ठिकाणी सुद्धा कमी शिकलेला माणूस हा शिस्तीमध्ये वागतो. आणि हे शिक्षक आमचे एवढे शिकलेले शिक्षक असताना सुद्धा त्यांच्याकडून कुठला आदर्श घेण्यापेक्षा हे कालचं कृत्य अतिशय वाईट आहे. त्याच्यामध्ये आमची मीटिंगमध्ये निर्णय झाला, कालची झालेल्या त्यांच्या ज्या सभेचा अहवाल मागून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये जे हिडन कॅशेट वगैरे असेल ते माहिती घ्यायची, आणि त्याच्यामध्ये जे शिक्षकांनी असं गैरवर्तन केलं त्या शिक्षकांची एकदा शाळा तपासण्याची आम्हाला गरज पडली. म्हणून अशा शिक्षकांच्या शाळा तपासायच्या आहेत, आणि त्या शाळा जर आदर्श नसतील की शाळेमध्ये सुद्धा अशी गोंधळ घालत असतील तर त्यांच्यावर कडक शासन करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. अशा शिक्षकाची चौकशी करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी प्रस्ताव आधी तयार करतो, ही माहिती देणं गरजेचं आहे. आणि शिक्षकांनी एक आदर्श चांगलं काम करावं, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत चालल्या, जर शिक्षकांनी अशी वर्तणूक जर केली तर मला वाटतं जिल्हा परिषदेच्या शाळा भविष्यकाळात बंद पडतील का असा प्रश्न आमच्याकडे निर्माण झाला. म्हणून खऱ्या अर्थाने याच्यावरती कुठंतरी शिस्त लागावा हीच आमची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. शिक्षकांसाठी आम्ही अनेक प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये निकाली काढले, शिक्षकांच्यासाठी ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु त्यांच्याकडून हे कालचं झालेलं त्यांच्याकडे काल केलेली जी घटना ती अतिशय वाईट आहे. अशी घटना पुन्हा त्यांच्याकडून घडू नये म्हणून कुठंतरी शिस्त लावा ही आमची त्याच्यामधली भूमिका आहे. एवढेच आजच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.